नमस्कार, आज आपण आहोत कोकणामध्ये। तर आज आपण पारंपरिक पद्धतीचं बेसनचं पिठलं करूया। त्याच्यासाठी साहित्य अशा प्रमाणे लागतं। एक वाटी बेसन घेतलंय मी, दोन मीडियम साईजचे कांदे, कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतली आहे 7 ते 8 पाकळ्या, आणि ओमला तिखट लागतं म्हणून 4 ते 5 मिरच्या घेतल्या। ह्या आता आपल्याला कट करून घ्यायचे। आता आपण हे सगळं कापून घेतलेलं आहे, लसूण चेचून घेतलं आहे मी। चेचून घेतला ना की चव चांगली लागते। आणि एक वाटी बेसन, त्याला 4 वाट्या पाणी टाकून मिक्स करून चांगले घेतले। हे आता आपण फोडणीला द्यायला सुरुवात करूया। आता आपण तेल गरम करत ठेवलं आहे, त्यामध्ये लसूण टाकूया। 2 पळ्या तेल चालेल। हां, आता आपण लसूण टाकूया त्याच्यामध्ये। आता आपण मिरची टाकूया। मिरची टाकून झाली, आता आपण थोडं हिंग टाकूया। हां, हिंग टाकलं ना की छान वास पण येतो आणि पोटासाठी पण चांगलं। आता कांदा टाकूया। तेलात चांगला तो परतून घेऊया। कांदा थोडा नरम होण्यासाठी आपण थोडं मीठ टाकूया त्यात। आणि कांदा परतून टाकूया। आता आपण थोडी हळद कांद्यामध्ये, थोडंसं मसाला, थोडा जास्त नाही, थोडा। 1 चमचा हळद टाकली, लहान चमचा चालेल। एक लहान चमचा हळद आणि थोडा मसाला टाकला आहे त्यामध्ये। आता आपण कोथिंबीर टाकूया। आणि ते तेला परतून घेऊया। आता आपण जे पीठ केलं आहे ना तयार पिठल्यासाठी, ते आपण हलवून फोडणीमध्ये टाकूया। आणि ढवळत राहायचं आहे। हां, पिठलं इथून येत नाही। आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि चांगलं ढवळत राहायचं। आता पिठलं तयार झालं आहे,
त्याला एक आपण बारीक गॅस करून वाफ देऊन घेऊया। दोन झाकण काढून घेऊया। हे बघा आता बेसनचं पिठलं आपल्या तयार आहे। मी तुम्हाला प्लेटीमध्ये घेऊन दाखवते। आता आपलं जेवणाचं ताट जेवणासाठी तयार आहे। जर तुम्हाला माझ्या आईच्या आजच्या व्हिडिओज रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केल्यावर तिथे बेल घंटी वाजवायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।